इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, आजचा तुमचा हा सळसळता उत्साह पाहून माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की आजचा दिवस हा भाषण करण्याचा नाही आहे. म्हणून आज इथे या व्यासपीठावर काहीही राजकीय बोलणार नाही. पण एक सांगतो तुम्हाला, असं बघून फार आनंद होतोय, फार बरं वाटतंय. तशी महाराष्ट्रात खालून वरून वाफ दवडणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आहे. परंतु माझा विश्वास आहे कृती करण्यावर, माझी श्रद्धा आहे काम करणाऱ्या माणसांवर, घाम गाळणाऱ्या माणसांवर. ही जी ढोल ताशांची पथकं इथं बोलवली आहेत ती काही फड काढण्यासाठी नाही. माझ्या या तरुण मित्रमैत्रिणींमध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा, त्या ऊर्जेचं काहीतरी करावं, ती ऊर्जा कुठेतरी कामाला यावी म्हणून तुम्हाला बोलवलंय. आता काही लोक म्हणतील की काओ आदित्य देशमुख, तुम्ही कधी ढोल वाजवलाय का? आम्ही सुद्धा वाजवलाय ढोल, वेगळ्या प्रकारे वाजवलाय. ते तुमच्या हातात असतं ना, ते काय म्हणतात ते, टिपरू. हा, आमच्या हातात टिपरू आहे, पण तो अदृश्य टिपरू आहे. या महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेनं बघेल ना, त्या माणसाचं चामडं काढून आम्ही या ढोलला लावू आणि मग तो टिपरू हातात घेऊन मग तो ढोल बडवू. आता फक्त शरीरावरच्या कुठल्या भागाचं चामडं काढू हे काही सांगायची गरज नाही, ते माझ्या तरुणांना ठाऊक आहे. आज तुम्हाला इकडे बोलवलं याचं कारण असं, कारण आमचं हे कांबळी म्हणाले काहीतरी करूया. अहो आदित्य देशमुख जे काही करत आलाय ते या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या तरुणांसाठीच करत आलाय आणि इथून पुढेही करत राहणार मी आणि माझा पक्ष. कारण माझी खरी ताकद तुम्ही आहात. तुमच्यामध्ये ही जी काही ऊर्जा आहे ना, जी ढोल वाजवताना कामी येते, त्याच ऊर्जेतनं महाराष्ट्र घडणार. कुठल्याही नेत्यामुळे नाही, कुठल्याही पक्षामुळे नाही, जो महाराष्ट्र घडणार आहे तो तुमच्यामुळे घडणार आहे, हे लक्षात ठेवा. असो आता फार बोलत नाही, नमनाला घडाभर तेल नको. सरते शेवटी एकच आवाज तुमचा आमचा, एकच मंत्र जो महाराष्ट्राला तारणार, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.